हतरुचुरणी सर्कलमधील आदिवासी बहुल क्षेत्रातील लोकांना कोरोनाविषयाची माहिती पोहोचवण्यासाठी स्वच्छतागृही यांची एक दिवसाची कार्यशाळा चुरणी ग्रामपंचायतमध्ये घेण्यात आली. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण जिल्हा परिषद अमरावती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी स्वच्छता अंतर्गत मेलघाटमधील धारणे व चिखलदरा अंतर्गत दोन्ही पंचायत समितीमधील सर्कल निहाय सर्व ग्रामपंचायतमधील स्वच्छतागृही यांची कोरोना या विषयावर सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. सदर ट्रेनिंगमध्ये मास्क टोपी सॅनिटायझर व कोरोनाविषयक माहिती देणारी मार्गदर्शक पुस्तिका चे वाटप करण्यात आले. COVID-19 या विषयावर संपूर्ण मार्गदर्शक जिल्हा कोऑर्डिनेटर निलेश नागपूरकर अजिंक्य काढे यांनी देऊन वारंवार हात धुणे मास्क वापरणे गर्दीच्या ठिकाणी न जाणे स्वच्छता ठेवणे इत्यादी सर्व माहिती देऊन आता गावागावातील स्वच्छता गृही देणार मेलघाटमधील सर्व गावागावात COVID-19 विषयी माहिती जेणेकरून गावातील लोक काळजी घेतील. तसेच माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सर्व ग्रामपंचायतला COVID-19 बद्दल होर्डिंग बोर्ड दर्शनी भागात लावण्यास सांगितले. माझं नाव निलेश नागपूरकर, जिल्हा परिषद अमरावतीमध्ये सोशल सायंटिस्ट म्हणून काम करतोय. आम्ही माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि आमचे माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, आम्ही गेल्या 3-4 महिन्यापासून कोरोनावर ग्रामीण भागामध्ये लागण होऊ नये, साथीचा प्रसार होऊ नये म्हणून सतत काम करतोय. आम्ही सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायत निहाय क्वारंटाईन सेंटर ग्रामपंचायतला तयार केले की जे मजूर बाहेर गावावरून येतात त्यांना ग्रामपंचायतमध्ये गावातच किंवा शाळेमध्ये क्वारंटाईन करायचे आणि 14 दिवस त्यांच्याकडे लक्ष ठेवायचं. जर त्याच्यामध्ये जर काही त्यांना लक्षणं आढळून आली तर त्या लोकांना आम्ही अमरावतीला कोविड हॉस्पिटल करा तपासणी करता नेतो. त्या उद्देशानं आमचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी प्रत्येक स्वच्छाग्रहीकरता जे गावामध्ये स्वच्छाग्रहीची निवड केली या सर्वांना सर्कल निहाय ट्रेनिंग देण्याचे ठरवले आहे. त्या अनुषंगाने आज चुरणी सर्कलमध्ये आज इथं जे स्वच्छाग्रहीला प्रशिक्षण दिले गेले यामध्ये COVID-19 या विषयावर संपूर्णतः माहिती देण्यात आली की जेणेकरून त्यांनी गावात गेल्यानंतर गावातल्या संपूर्ण लोकांना शिकवायचं आहे, सांगायचं आहे की वारंवार हात धुतले पाहिजे, तोंडाला मास्क वारंवार लावलं पाहिजे, त्याच्यानंतर घरात सॅनिटायझर नसेल तर साबणीनं हात धुतलं पाहिजे, सोशल डिस्टन्सचा वापर करायला पाहिजे, जी जास्त भीडभाडची जी गर्दी आहे तिथे जाऊ नये, काम असल्यास बाहेर निघायचं नाही तर आपल्या घरात राहायचं. जर ह्या सर्व गोष्टी जर पाळल्या तर त्या गावामध्ये ह्या कोरोनाची लागण होणारच नाही. त्याकरिता सर्व स्वच्छाग्रहींनी आपापल्या गावाकरिता जर ही प्रयत्न केले, माहिती दिली, पुस्तकं आम्ही त्यांना दिलेले आहे, सर्वांना मास्क दिलेले आहे, ग्लोव्स दिलेले आहे, त्याच्यानंतर कोरोनाविषयी जे आम्ही पुस्तक तयार केलेलं आहे हे सुद्धा आम्ही त्यांना वितरित केलेले आहे, जेणेकरून प्रत्येक गावातला जो व्यक्ती आहे यांनी जर आत्मनिर्भर स्वतःहून राहिले तर यांना कुठल्याही प्रकारची कोरोना लागण होणार नाही. जेणेकरून आदिवासी लोक वाचून माहिती घेऊ शकेल. तसेच सर्व आदिवासी बांधवांनी 15 जुलै पर्यंत संपूर्ण शौचालयाचे बांधकाम करण्याची माहिती सुद्धा देण्यात आली. मार्गदर्शक निलेश नागपूरकर, बाळू भोंडे, धनंजय तीरमारे, अजिंक्य काळे, मंगेश अलोकार, अभिषेक सगने, हेमंत इंदुरकर, मारुती पाटणकर, रुपेश भक्ते, संतोष येवले आदी उपस्थित होते. मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चोरणी.